मार्गे विक्री झाली या वर्षी आणि कोरोना काळामध्ये मी तुम्हाला सांगते आवळ्याचा मुरब्बा आणि आवळ्याचा शरबतला खूप प्रचंड मागणी होती. जवळपास माझं 30 ते 35 किलो आवळ्याचा मुरब्बा खप झाला. हा आणि आवळ्याचा शरबत सुद्धा. आणि त्यामुळे मग आणि प्रत्येकांना माझे पदार्थ आवडतात, पसंत येतात, त्यांचा फीडबॅकही फार सुंदर येतो. आणि हेच माझ्यासाठी फार समाधान आहे की माझ्या हातचे पदार्थ इतरांना आवडतात हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि आणि बाकीचा कोरोना काळामध्ये कोरोना काळ होता त्यावेळेस बरेच लोक बरेच कुटुंबामध्ये होम क्वारंटाईन होते कुटुंबात. आणि लॉकडाऊनचा पिरियड होता, पेशंट्स होते, कोविड पेशंट्स होते, बाहेर काहीच त्यांना नव्हतं जेवायला खायला, कोणी टिफिन द्यायला तयार नव्हते, म्हणजे कोण येणार आणि कोण खाणार अशी परिस्थिती होती. मार्केट तरी बंद होतं. मला थोडंसं वाईट वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी त्यावेळेस एक टिफिन सेवा सुरू केली. फक्त एका लेडीजपासून मी टिफिन सेवा सुरू केली आणि तिथून मग मला जवळपास कुठूनही फोन यायचे. परळी, औरंगाबाद आणि इकडे म्हणजे मी आता आठवत नाही मला, बरेच गावांना फोन यायचे. आणि आपल्या नागपूरमध्ये पण बरेच ठिकाणी मी टिफिन सेवा पुरवली. पहाटे 5:30 माझं किचन चालू व्हायचं त्यावेळेस आणि 10:30 माझे टिफिन पॅक व्हायचे आणि 11 ते 11:30 दरम्यान त्यांना जेवणाचे टिफिन मिळायचे. आणि त्यांचे भरभरून मला आशीर्वाद आहेत आणि हेच माझ्यासाठी हे फार मोठं भाग्य समजते मी की मला त्यांचे आशीर्वाद लाभले की मी एक खारुताईचा वाटा म्हणून काहीतरी एक माझ्या हातनं घडलं. सेवा थोडक्यात ईश्वरी सेवा म्हणू शकतो आपण. तर ही फार मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे. तर आणि आता मागच्या जस्ट सांगायचं असेल तर 15 दिवसाखालीच माझा फराळ काळं तिखट लोणचं आणि चिवडा आणि दुबईला पोचलेला आहे. म्हणजे त्यांच्या गावी आम्ही पाठवून दिलं, तिथून मग त्यांनी दुबईला पाठवलं. तिथून पण त्यांचे मला खूप मोठे म्हणजे चांगली धन्यवादच्या रूपात त्यांचे 4 शब्द मला आलेले आहेत आणि फीडबॅक त्यांचा फार सुंदर आहे. आणि अशीच माझ्या हातून सेवा घडो. आणि माझे हे मी जे काही आणले आज तर हे काहीच नाही आहे. म्हणजे एक म्हणतो ना आपण एक रुपयातून 10 पैसे म्हणण्या इतपतच आहे. कारण की काल ॲडमिन मॅडमने अचानकच मला फोन केला की तुम्ही हे करा म्हणून, पुढचं नाही या म्हणून. तर माझ्याला जेवढं जमलं तेवढं मी बनवलेलं आहे. बाकी माझी लिस्ट खूप मोठी आहे. तर